नमस्कार मित्रांनो, तर 3 महिन्यानंतर आपला गांडूळ खत प्रकल्प यशस्वी झालेला आहे. छोट्याशा हौदामध्ये आपण देशी प्रजातीचे गांडूळ सोडलेले होते, त्यात लेंडी आणि शेण खत आपण टाकलेलं होतं, काही झाडपाला पण टाकलेला होता. तर 3 महिन्यानंतर आपल्याला त्याचा आता प्रात्यक्षिक बघायला मिळालेला आहे आणि आजच आपण चाळणीच्या साहाय्याने ते चाळून बघितलेलं आहे. वरचा जो थर आलेला होता 1-2-3 इंचाचा, तर छान पद्धतीने ते तयार झालेले आहे आणि थोडं लेट पण झालेलं आहे, असं की आपली ही पहिलीच बॅच आपण टाकलेली होती आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळं या हौदामध्ये थोडासा पाण्याचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात होत होता, त्याच्यामुळं थोडं लेट झालेलं आहे. पण चांगल्या रीतीनं एक चांगला रिझल्ट असा मिळालेला आहे. तर पुढे आता त्याची उत्पत्ती पण चांगलेली वाढलेली आणि आपल्याला आता पुढं याचा थोडं मोठ्या प्रमाणावर बनवायचं. हा एक प्रयोग म्हणून होता आणि देशी प्रजातीचे बरेच जण म्हणतात की त्यांची जी खाण्याची क्षमता आहे ती कमी असते, तर मला तर काही तसं जाणवलं नाही, पण खूप छान पद्धतीनं यशस्वी झालेला हा माझा छोटासा गांडूळ खत प्रकल्प.